वेगळं वलय निर्माण केलंय आणि असे दोन संघ खरंतर मैदानावरती खेळतात. एका बाजूने गोरसई ब आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आंबेशिव संघ आपण पाहतोय खेळताना. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट आली आणि बॅटर मैदानावरती इन होता. तीन ऍट नंबर थ्री वरती मेघराज मैदानावरती दाखल झालेत. मेघराज केने मैदानावरती दाखल झालेत आणि आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील एक लाजवाब खेळाडू पवन केने यांचे बंधू आपण पाहतोय. मेघराज केने मैदानावरती दाखल झालेत. भावेश पवार पवन केने आज संघामध्ये नाहीयेत. गोरसई बस संघ मैदानावरती खेळतोय. पुढचा बॉल नो बॉल पंचांनी कॉल केलाय. अगदी विकेटच्या बाहेर बॉल पिच झाला असावा आणि त्या माध्यमातून मात्र नो बॉलची घोषणा. नो बॉलच्या सह्याने खरं तर अवांतर धाव आली आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असेल एक. पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नेट. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अनादर नो बॉल आपण पाहतोय. यावेळेस बीमरचा नो बॉल आहे आणि चेंडूला पाठवले आपण पाहतोय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू डीप मध्ये गेलाय. नो बॉल आणि त्यावरती धावा मिळतील दोन. एकूण तीन धावा या बॉल वरती मिळाल्यात. पुढचा बॉल देखील थ्री हिट असेल. चार धावा धावफलकावरती सुरुवात लाजवाब आणि तदनंतर मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. पुढचे दोन चेंडू आपण पाहिले अगदी योग्य टप्प्यावरती नव्हते. पहिल्या बॉल वरती विकेट आल्यावरती खरं तर चांगली गोलंदाजी होईल असं वाटलं परंतु पुढचा बॉल विकेटच्या बाहेर पिच झाला. त्याचा पुढचा बॉल बीमर. दोन नो बॉल लगातार आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये प्रत्येक नो बॉल नंतर पुढचा बॉल फ्री हिट. समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. डायरेक्ट हिट जर झाली असती तर फ्रेम मध्ये देखील नव्हते. कदाचित जवळ जाऊन बॉल लावला असता तरी देखील बाद होऊ शकले असते. दोन धावा अर्जित झाल्यात. दोन्ही संधी उकल्या. अगदी खूप दूर होते बॅटर परंतु चुकीचे प्रयत्न केले. आवश्यकता खरं तर जवळ जाऊन बॉल टच करण्याची होती तसं झालं नाही. थ्रो केला आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी दोन धावा अर्जित झाल्या. दोन धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पडत जाईल. धावफलकावरती धावा असतील सहा. मैदानावरती मेघराज केने आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट आणि दांडी गोल केली. आणखी एका विकेटचं पतन. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. गोलंदाज मयूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनरागमन. क्रिकेट हा खेळ असा आहे ना मित्रांनो, कधी मात्र तुम्हाला आनंद देतो. कभी खुशी कभी गम उसका नाम क्रिकेट आहे. विकेट आली खेळाडू बाद. सहा धावा धाव बलगावरती आपण पाहतोय. सिक्स रन्स ऑन दिस स्कोरकार्ड. क्रिकेट हा वर्तमानाचा खेळ आहे. भूतकाळात तुम्ही काय कामगिरी दिली हे महत्वाचं नाही आहे. वर्तमानात खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नाही आहे. किती नाव कुणाचं मोठं आहे हे सांगू शकत नाही. अपील झाली स्ट्रॉंग अपील होती. अपील पंचांनी फिटाडी. आणखी एक बॉल डॉट असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय. खरं तर एक मार्गस्थ आहे. मयूर गोलंदाजी मार्क वरती सहा धावा धाव पलखावरती आहेत. अक्षय आणि कपिल हे दोन्ही मैदानावरती आहे. मेघराज केने आणि संदेश बाद झाले. सुरुवातीला अक्षय आणि कपिल हे बॅटर मैदानावरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. जबरदस्त लॉफ्टेड ड्राइव्ह. खेळाडू आहे टीप मध्ये. अगदी स्वतःला थांबवलंय. वेगाने बॉल वरती आले होते आणि तदनंतर मात्र बॉलने थोडीशी दिशा बदलली. त्या माध्यमातून मात्र दोन धावा अर्धित झाल्यात परंतु चांगला स्टॉप तुम्हाला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या नजीक असे चेंडू अडवणं खूप डिफिकल्ट. ज्यावेळेस चेंडू दिशा बदलतो खूप अवघड असतं.
अगदी आउटफील्ड वरती थोडीशी कठीण भाग आहेत आणि त्या भागात बॉल पडल्यावरती आपण पाहिलं की दिशा चंदने बदलली होती, दोन धावा अर्जित झाल्या, आठ धावा धावपळकावरती पुढचा बॉल ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर, बॉल पिच झालाय, व्हाइट बॉल, अवांतर धावेने धावपळक पुढे जाईल, नऊ धावा धावपळकावरती, नाईन रन्स ऑन दी स्कोर कार्ड। अंबेशिव संघाने आतापर्यंत अवांतर धावा खूप जास्त गर्ज केल्यात आणि या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे। डिसिप्लिन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल। पुढचा बॉल आपण पाहतोय, लॉब केलाय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कुठलाही खेळाडू नाहीये, लॉंग ऑनचा खेळाडू धावतोय, परंतु मोठी चेस त्याच्यासाठी आणि चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय सरळ, आपण पाहतोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, जबरदस्त टायमिंग, लॉब पिट ड्राइव्ह, धावा मिळतील चार, हासिल चौकार। आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 13 लॉस ऑफ द टू विकेट, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावपळकावरती। एका बाजूने आपण पाहतोय अजय बजरंग गोरसई बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आंबेशिव संघ मैदानावरती खेळतोय, टॉस जिंकला आंबेशिव संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आतापर्यंत आपण पाहतोय अगदी षटक क्रमांक एक मध्ये 13 धावा आल्यात, त्यामध्ये आपण पाहिलं बऱ्याच अवांतर धावा देखील होत्या। भास्कर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, षटक क्रमांक दोन साठी भास्कर दाखल झालेत आंबेशिव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गोरसई ब अशी लढत मैदानावरती सुरू आहे। गोलंदाजी मार्क वरती भास्कर आहे आणि धावपळकावरती धावा असतील 13-13। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पुढचा बॉल आपण पाहतोय अगदी ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न झालाय, स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय तोपर्यंत आपण पाहतोय, एक धाव इथून अर्जित होईल, एका धावेने धावपळक पुढे जाईल, धावपळकावरती धावा असतील 14, अगदी ओव्हर पिच हा चेंडू होता आणि आपण पाहिलं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, 14 धावा धावपळकावरती 14, लॉस ऑफ दी टू विकेट, 14 धावा धावपळकावरती आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरती गोलंदाज भास्कर सज्ज आहेत। कपिल साठी हा बॉल आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट, एक धाव आपण पाहतोय अर्जित झाली बाईच्या माध्यमातून, बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नव्हता आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल, 15 धावा धावफलकावरती 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। षटक क्रमांक आपण पाहतोय, खरं तर दोन मार्ग असते, अवांतर धावा आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात आल्यात। प्रेक्षकांना विनंती, आपण जो पडदा आहे भगवा त्याच्या बाहेरून जायचंय, ज्यावेळेस मात्र चांगला फटका आपण पाहतो डिस्कोर लेग रिजनला आणि अलॉंग द कार्पेट आपण पाहिलं जमिनी लगत हा बॉल गेला, जबरदस्त फटका पाहायला मिळाला, फुलटॉस बॉल होता आणि त्यावरती मात्र हा लाजवाब प्रहार आपण पाहतोय, धावा मिळतील चार, हा असेल चौकार। धावपळकावरती पुढचा बॉल, फुल टॉस होता आणि त्यावरती मात्र फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न झालाय, चेंडूला पाठवलंय, आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग रिजनला खूप दूर हा बॉल गेलाय, इट्स मॅक्सिमम षटकार। थँक्यू आदरणीय महेंद्रजी जाधव साहेबांचे इथे आगमन झाले आणि आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। निलेश नितेश हे तर वेगळ्या जोडीची नाव आहेत, परंतु निलेशजी मोरे इथे दाखल झालेत आणि आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 25 धावा धावपळकावरती हा देखील फुलटॉस आहे, हवेत तर उंच गेलाय, दूर किती जाईल हे पाहायचंय आणि दोन धावा मिळतील, दोन धावा घोषित आहेत।
दोन धावांच्या सहाय्याने मात्र धावपळक पुढे जाईल। धावपळकावरती धावा असतील 27-27। षटक क्रमांक आपण पाहतोय, खरं तर दोन इथे पूर्ण झाले आणि धावपळकावरती धावा असतील 27। षटक क्रमांक एक मध्ये धावा आल्या 13, षटक क्रमांक दोन मध्ये धावा आल्या 14। पहा मिडविकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय एकाच एंड म्हणजे कॉमेंट्री बॉक्स एंड आपण क्रिकेट खेळतोय आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये जे घर आहे त्याला जर बॉल लागला तर दोन धावा घोषित असतील। आणि आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान जे घर आहे त्याला जर टप्प्यांवरती किंवा सरपटी जाऊन बॉल लागला तर चौकार असेल आणि फुलटॉस जर लागला तर षटकार असेल याची नोंद मात्र सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे। आणि पाठीमागे जे झाड आहे झाडात जर जाऊन बॉल अडकला तर दोन धावा असतील, झाडाला लागून कॅच नसेल याची नोंद खेळाडूंनी घ्यायची आहे। आणि मैदानात जर झाडाला लागून बॉल राहिला तर आपण धावा धावून घ्यायच्या त्याची नोंद आपण घ्यायची आहे। बॉल अडकल्यावरती फक्त दोन धावा घोषणित असतील आणि झाडाला लागून कॅच व्हॅलिड नसेल याची नोंद खेळाडूंनी घ्या। दिनेश गोलंदाजी मार्क वरती आलाय, व्हेरी फर्स्ट बॉल आपण पाहतोय, डाउन द लेग फुलटॉस होता आणि त्या बॉल वरती केलाय प्रहार। आणखीन एक मोठा ब्लास्ट आपण पाहतोय फलंदाज कपिलच्या बॅट मधून, हा आला षटकार, धावा मिळतील 6। व्हेरी फर्स्ट बॉल दिनेचा षटकारासाठी गेलाय, फुलटॉस होता आणि त्याला मात्र पनिश केलंय कपिलनं। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय दिनेश, पुढचा बॉल आपण पाहतोय अगदी ओव्हर पिच होता आणि समोर दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्याला खेळत एक धाव अर्धित होईल। एका धाबेने मात्र धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील 34-34। आंबेशिव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गोरसई बस संघ मैदानावरती खेळतोय। सुरुवात अतिशय लाजवाब केली आंबेशिव संघाने, व्हेरी फर्स्ट बॉल सदेची विकेट आली होती, यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झाली आहे। पंचांकडे हलकीशी धावबाजी संधी होती, डिरेक्ट देखील झाली आहे परंतु खेळाडू क्रीज मध्ये पोहोचले असावे सुरक्षित, त्या दिशेने बॉल अडवणं खूप मुश्किल आहे परंतु कमी गतीने बॉल गेला होता आणि अडवू देखील शकले। तिसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय आणि तीन धावा इथून मात्र अर्जित झाल्यात, चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते। लेग बाईच्या माध्यमातून या तीन धावा असतील आणि तीन धावेने मात्र धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील 37-37। धावा धावपलकावरती आहेत, आतापर्यंत मात्र क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालंय तुम्हाला गोरसई बस संघाच्या वतीनं, अतिशय चांगलं क्रिकेट खरं तर पाहायला मिळालं। सुरुवातीला विकेट मिळाली आंबेशिव संघाला परंतु धावगती सातत्याने वाढती तुम्हाला पाहायला मिळाली, सुरुवात अगदी धीम्या लोकल सारखी तदनंतर तेज लोकल सारखी धावगती तुम्हाला पाहायला मिळाली आणि तदनंतर तिचं रूपांतर मात्र मेल एक्सप्रेस ट्रेन सारखं झालं आणि नंतर राजधानी सारखं रूपांतर झालं आणि नंतर तिचं रूपांतर मात्र आधुनिक ट्रेन आपण पाहतो वंदे भारत आणि बुलेट ट्रेन सारखी धावगती धावायला लागली आहे। पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय स्विचिट अटेम्प्ट आहे आणि चेंडू मात्र जाईल, खरं तर आपण पाहतोय अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये स्वीपर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता आणि तोपर्यंत पाहतोय आपण एकेरी धाव अर्जित झाली, एकेरी धावेच्या सहाय्याने मात्र धावपलक पुढे जाईल 38 धावा धावपलकावरती 38 रन संदीप स्कोरकार्ड, दिनेश गोलंदाजी मार्क वरती आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय तीन मार्गस्थ आणि 38 धावा धावपलकावरती आहे। पुढचा बॉल आपण पाहतोय अगदी चांगला फटका आहे, वाडीस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत, चेंडूला अडवतील पेकी करतील तोपर्यंत आपण पाहतोय दोन धावेंचे प्रयत्न झालेत आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील झाल्यात, दोन धावेंच्या सहाय्याने मात्र धावपलक पुढे जाईल 40 धावा धावपलकावरती। षटक क्रमांक आपण पाहतोय तीन मार्गस्थ आणि आतापर्यंत गोरसई बस संघानं 40 धावा धावपलकावरती बनवल्यात 40। यावेळेस आपण पाहतोय आणि फलंदाज अगदी स्टंपच्या समोर पकडले गेलेत, फलंदाज बाद असतील लेग बिफोर विकेट, खेळाडू बाद।
अक्षय बाद बैटर मैदान वरती इन होता इन एट नंबर फाइव वरती मेघनाथ केने मैदान वरती दाखल केने ब्रदर्स अपन पहातोय भवेश पवार एक वेगळी वळख खरतर या संघाने निर्माण केली आणि आपल्या नावाचा जर वलय निर्माण करायचं असेल तर तुम्हाला जगापेक्षा बेस्ट द्यावं लागेल किंवा जगापेक्षा वेगळं काहीतरी द्यावं लागेल आणि त्यावेळेसच मग एक नाव तुमचं बनून जातं। आज गोरसाई ब संघ कोण आहे हे सांगायला कोणालाही आवश्यकता पडत नाही आणि आज मात्र चांगला खेळ आपण पाहतोय अंबेशिव संघाने देखील त्यांच्या विरोधामध्ये केलाय। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकतीचे ताकतवर आहेत। यावेळेस आपण पाहतोय व्हेरी फास्ट बॉल हवेत गेलाय आणि सेल टिपलाय, विकेट कीपर चेंडूखाली पोहोचलेत, पहिल्या बॉल वरती आली आहे विकेट। आणखी एक खेळाडू बाद असेल गोरसाई ब संघाचा, विकेट। थैंक यू। विकेट कीपर ने राग काढला का काय सहकार्यावरती हे चित्र मैदानावरती पाहायला मिळाले। आता तशी संधी मिळाली नसती। आणखी एक विकेट आली आपण पाहतोय अगदी बॅटर न्यू बॅटर मैदानावरती इन होतात योगेश मैदानावरती दाखल झालेत। षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी अंतिम मार्गस्थ, पहिल्या बॉल वरती विकेट आली, धावपळकावरती धावा असेल 40-40। यावेळेस मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न केला, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने, ओ चेंडू खाली पोहोचलेत, सेल इथून सुटलाय, सेल पकडणं अनिवार्य होतं। एकदा वर्दी झाली, एका धावेने धावपळक पुढे जाईल। 41 धावा धावपळकावरती 41। योगेश आणि मेघनाथ ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती, धावपळकावरती धावा असेल 41। पुढचा बॉल जबरदस्त, खर तर हा बॉल होता, थोडस आपण पाहतोय लाईन चुकली, लेग स्टंप बाहेर वाईट बॉल, परंतु लेन चांगली होती, बॉल देखील चांगला होता। धावपळकावरती धावा असतील 42। दिशा थोडीशी चुकली आणि त्या माध्यमातून वाईट बॉल, 42 धावा धावपळकावरती 42। ज्यावेळेस आपण पाहतोय अफतूनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचलाय, खूप दूर हा बॉल गेलाय, इट्स मॅक्सिमम, जबरदस्त टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालंय। अगदी असं वाटलं चेंडू एवढ्या दूर जाणार नाही, परंतु टायमिंग किती प्रॉपर झालं होतं हे मात्र या बॉल दूर जितका गेलाय त्यावरून कळलंय, इट्स षटकार, जबरदस्त टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालंय। मेघनाथच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि कमालीचा शॉट होता, आपण पाहिलं अफतूनच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा सफल झालेत। यावेळेस मात्र चेंडू थोडासा लोर राहिलाय आणि बॅटर एवढे सफल झाल्यावरती खूप डिफिकल्ट आहे, व्हाईट देणं पंच देखील, डॉट बॉल असेल 48। 48 धावा धावपळकावरती, पुढचा बॉल जितेंद्र, यावेळेस मात्र हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत, सेल टिपतील, विकेटचं पतन खेळाडू बाद। एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असणार आपला भारत देश आहे, लीगल म्हणतोय मी, अगदी 2021 ला जनगणना झाली नाही, दर 10 वर्षाने होत असते, त्याची जनगणना आपण पाहिलं अगदी 2023 पर्यंत चालली कारण कोविडचा काळ होता, दर 10 वर्षाने होत असते। 140 कोटीचा देश आहे आणि या देशामध्ये मात्र खरं तर हे क्रिकेट आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र राज्य असेल, टेनिस बॉलचं क्रिकेट आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती खेळलं जातं। यावेळेस आपण पाहतोय अगदी स्विंग अँड मिस, बॅट बेगा स्विंग झाली आहे, डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल, 4 षटकांची समाप्ती झाली आपण पाहतोय आणि धावपळकावरती धावा असतील 48। 48 धावा धावपळकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अंबेशिव संघाला 49 धावांची आवश्यकता असेल, निर्धारित षटक असतील 4 आणि 4 षटकांमध्ये 49 धावांची आवश्यकता अंबेशिव संघाला असेल।
चे बजरंग गोरसई आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय आंबेशिव संघ मैदानावरती खेळतोय आणि चांगली मॅच खरं तर पाहायला मिळाली. डिसिप्लिन गोलिंग बॉलिंग पाहायला मिळाली, चांगली बॅटिंग देखील तुम्हाला पाहायला मिळाली आणि एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. दर्जा खरं तर खेळाचा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी गोरसई बस संघानं किती संयम ठेवला, संयमानं परंतु धावा बनवत गेले सातत्यानं आणि प्रयत्न करत राहिले अगदी शेवटच्या बॉल पर्यंत. प्रत्येक खेळाडूकडे क्षमता असणं किती गरजेचं आहे. तुमची बेंच जी स्ट्रेंथ आहे ती खूप महत्वाची आहे आणि त्या बेंच स्ट्रेंथ वरती मात्र चांगली कामगिरी खरं तर तुम्हाला करावी लागते. इन्व्हेस्ट करावं लागतं खेळाडूंमध्ये, ही खूप गोष्ट गरजेची असते. इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तुम्ही ज्या वेळेस इन्व्हेस्ट करता त्यावेळेस मात्र तुमची बेंच स्ट्रेंथ एवढी स्ट्रॉंग असते की कुठलेही खेळाडू जरी तुमचे इंजर्ड असतील तरी देखील तुम्ही मैदानावरती उतरू शकता आणि दर्जेदार क्रिकेट तुम्ही सातत्याने खेळू शकता. त्यासाठी मात्र इन्व्हेस्ट करणं गरजेचं असतं. कमीत कमी गोरसई संघाकडे मला वाटतं 15-20 खेळाडू असे असतील की जे चांगलं क्रिकेट रेग्युलर सातत्याने खेळतील आणि भारत या देशाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमीत कमी 10 इंटरनॅशनल लेवलच्या टीम खरं तर इंडियाच्या खेळू शकतात क्रिकेटमध्ये आणि गोरसईमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. अगदी जवळपास 20 खेळाडू त्यांच्याकडे असतील जे चांगलं क्रिकेट खरं तर खेळत असतील आणि गोरसई ए आणि गोरसई ब असे देखील संघ आहेत. परंतु गोरसई ब संघाची एक वेगळी ओळख खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाला आहे आणि सेकंड इनिंग मध्ये काय होईल आपण पाहूयात. अगदी तर बाबू मोरे आणि निलेश मोरे सरांचा सन्मान आपण एकच आहेत. आता दोन नावं त्याने सांगितली आणि दोन नावं आडनावं सांगितली विशेषतः सांगणाऱ्यानं. तर निलेश मोरे यांचा सन्मान आपण करूयात. त्या निमित्तानं सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य खुललं, हे देखील गोष्ट महत्वाची आहे. अगदी असे हलके फुलके जोक जर दिवसभर होत राहिले तर सर्वजण फ्रेश राहतील. आता ह्या गोष्टीचं भांडवल बनवतो असं म्हणू नका. जाऊयात आपण मॅच कडे, सेकंड इनिंग कडे. इथे मात्र आपण पाहतोय अगदी 49 धावांची आवश्यकता असेल आपण पाहतोय आंबेशिव संघाला आणि 48 धावा डिपेंड कराव्या लागतील आपण पाहतोय जय बजरंग गोरसई ब संघाला आणि आपण पाहतोय ज्या वेळेस खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय द मॅन फ्रॉम वरअप मिस्टर प्रथम चव्हाण सर यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. धन्यवाद, वेलकम सर, या. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय गावदी क्रिकेट संघ आंबेशिव त्यांच्या विपक्ष फाईट करणारा संघ जय बजरंग गोरसई ब असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीचे दोन फलंदाज असतील स्ट्रायकर एंड वरती आकाश, नॉन स्ट्रायकर एंड वरती मयूर. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय संदेश मेघनाथ आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती. चला करायचं थोडस स्पीडअप. मेघनाथ जो मात्र असेल गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्या स्पेल मधील पहिला आणि सांगिक कोट्यातील देखील पहिलं षटक घेऊन तयार. 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू असतील. पहिला खेळाडू मिड विकेटला कपिल आपल्याला पाहायला मिळतोय, दुसरा खेळाडू काऊ कॉर्नर मध्ये. पहिला चेंडू चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडला थोडासा वळण घेतलं होतं आणि आपण पाहतोय डॉट चेंडूची समाप्ती होते.
उर्सई ब असा संघ आहे ना अगदी तुम्ही 24 चेंडू मध्ये त्यांना 30 जावा जरी डिफेंड करायला दिले तरी देखील आरामशीर जे मात्र ते तवा डिफेंड करू शकतात। इथे आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी पण ते सांगत असं नाही इट्स वाइड बॉल दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय ऍडव्होकेट अल्पेश दादा बोईर साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील करूया वेलकम। मोठा फटका मारायचा प्रयत्न होता क्रॉस बेटेड फटका खायचा प्रयत्न झाला होता आणि आपण पाहतोय डॉट चेंडूची समाप्ती होती पहिला चेंडू डॉट आला होता त्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी वाइड जो मात्र चेंडू हाताळायला लागला त्यानंतर दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकला दुसरा चेंडू पुन्हा डॉट येतोय चांगली गोलंदाजी इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय फक्त आणि फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न झाला होता अलॉंग द बीच चेंडूला स्टीयर करण्यात आला एकदा जी मात्र एकवटली गेली टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकच्या मदतीने दोन आकड्यावरती टू रन ऑन दी स्कोरबोर्ड षटक क्रमांक मार्गस जो मात्र पहिला चेंडू डॉट त्यानंतर वाइड डॉट आणि एक अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये असेल इथे फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न झाला होता पंचांकडे कटाक्ष जो मात्र टाकला गेला होता आणि आपण पाहतोय अशा रीतीने डॉट चेंडूची समाप्ती होती चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते मेघनाथ केनीच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल एकदा झाली कंप्लीट सिंगल वरतीच समाधान मानावल लागणार आहे अगदी फेकी मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास जो मात्र कमी पाहायला मिळाला एकदा जी मात्र एकवटली गेली टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 च्या मदतीने आपण पाहतोय कुठेतरी संघर्ष करते काय होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल कारण गोरसई ब हा संघ खूप मोठा आहे सातत्याने आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटला हादरवून सोडणारा संघ आणि त्यामध्ये पहिला नाव जी मात्र गोरसई ब आहे यावेळी चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल एक धाव कंप्लीट झाली सिंगल वरतीच मानावं लागते समाधान आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं जो मात्र इथे झालाय समाप्त धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलीये 4 आकड्यावरती बनवायचे जी मात्र 49 जावा आणि आता समीकरण 18 चेंडूंमध्ये 15.00 च्या सरासरीने 45 धावांची गरज असेल षटक क्रमांक पहिले समाप्त झाल्यावरती धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सीआर मेघराज आपण पाहू शकतो पहिला षटक जो मात्र मेघनाथने खूप चांगला टाकला त्यानंतर मेघराज जो मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय स्ट्रायकर एंड वरती आकाश असेल नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय जो मात्र मयूर असेल गोलंदाज तयार आहे मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय ऑन साइडला अप्रतिम जेल कपिलच्या माध्यमातून टिपली जाते फलंदाजाचा समाप्त झालाय की आकाशला परतायला लागतोय टुवर्ड्स द पवेलियन झटका क्रमांक पहिला मध्ये सुमित आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ 17 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोरसई ब संघ हा खूप मोठा संघ आहे आणि मला आठवतं आमच्याच गावातली टीम गावदेवी वरप संघ सो मात्र या टीम विरुद्ध 4 वेळा फायनल खेळलाय 4 वेळा फायनलची मात्र आम्ही हारलोय परंतु खूप जास्त अनुभव जो मात्र
ये टीम कडून शिकायला भेटला सातत्याने तुमचे किती विकेट पडले असू दे नेव्हर गिव अप जो मात्र स्पिरिट या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो अगदी आठव्या नंबरचा खेळाडू येऊन देखील षटकार मारतो नव्या नंबरचा खेळाडू येऊन देखील षटकार मारतो मॅच विनिंग एफर्ट जो मात्र दाखवतो शफल होऊन खेळायचा प्रयत्न होतोय ऑन साईडला फेकायचं होतं चेंडूला डॉट चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना मिघराजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं होतं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं स्क्वेअर लेग रिजन मध्ये कपिलच्या माध्यमातून त्यानंतर एकानी डॉट असं आपण धावसंख्या पाहिली आणि इथे आपण पाहतोय नजाकत बरा स्ट्रोक चेंडू सरळ निघून चाललाय पॉइंट रिजन मधून सीमा पार चार धावींसाठी हा येतोय चौकार थँक यू व्हेरी मच डीजे मास्टर धावसंख्या धावफुलका वरती नऊच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक दुसरं जो मात्र मार्गस्थ आहे दोन चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील विकेट 104 आतापर्यंत अशी रचना जी मात्र या षटकाची आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सियार ते दिल स्कूप मारायचा प्रयत्न केला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव ची मात्र एकवटली जाते टीमची टोटल 10 आकड्यावरती 10 रन ऑन दी स्कोरबोर्ड षटक क्रमांक दुसरं जो मात्र मार्गस्थ एक चेंडूचा काही शिल्लक या षटकातील अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मेघराजच्या माध्यमातून पाहायला मिळते स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका जो मात्र आपण पाहतोय मेघनाथ जी मात्र होते तिथे एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय आणि अशा रीतीने आपण पाहतोय दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असणार आहे एका गड्याच्या मोबाईल मध्ये 11 धावा आणि आता समीकरण जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल अजूनही 38 धावेची गरज असेल येणारे चेंडू 12 19.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र गाठावी लागणार आहे चला करायचं स्पीडअप टीम मीटिंग टीम हर्डल जो मात्र घ्यायचं नाहीये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सियार आपण पाहतोय कपिल अगदी छोटासा रनअप जो मात्र कपिलचा आहे भिवंडीचा मलिंगा म्हणून ज्याची ओळख आहे अगदी भिवंडीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपण पाहतो अनोखे नाव जे मात्र दिले जातात मला आठवतं खांडपे टीमचा ओंकार आहे त्याला भिवंडीचा बुमरा म्हणून ओळखला जातो माझा जवळचा मित्र आहे आणि ॲक्युरेटली बुमरा सारखीच गोलंदाजी होते 30 लेंथ वरती सातत्याने यॉर्कर लेनचा वापर तो मात्र करत असतो आणि इथे आपण पाहतोय कपिल ज्याला मलिंगा म्हटलं जातं इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पडला त्यानंतर अतिरिक्त बाउन्स जो मात्र मिळाला होता खांद्याचा वापर झाला होता त्यासोबतच आपण पाहिलं थोड्याशा प्रमाणामध्ये वळण जे मात्र चेंडूने पडल्यावरती घेतलं डॉट चेंडूची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित मैदानाच्या आतमध्ये 11 आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सियार मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू लॉंग ऑन रिजनला ट्रॅव्हल होईल मेघनाथ आपल्याला पाहायला मिळतील उचलतील फेकतील तोपर्यंत झाली आहे सिंगल कम्प्लीट सिंगलच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती पाहतोय षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ अगदी एकतर्फी मॅच जी मात्र आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये होत असताना सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली कधी चेंडू उडतोय कधी खालीच राहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी फलंदाज करेल तर काय करेल अगदी क्रॉस बॅटेड फटका खेळायला गेलो खालच्या चेंडूचा विचार केला खालच्या चेंडूचा जर वापर झाला तर कधी वरतून बॅट फिरते इथे आपण पाहतोय फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न झालाय ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 2 धावा एकवटल्या गेल्यात टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे 14 आकड्यावरती अजूनही 2 चेंडूचा खेळ जो मात्र आपल्याला शिल्लक या षटकातील पाहायला मिळेल फक्त आणि फक्त औपचारिकता
जी मात्र मैच मध्ये शिल्लक अशी आपण पाहू शकतो। इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय। अप्रतिम अशी जेल मैदानाच्या आत मध्ये टिपली जाते आणि समाप्त झाले फलंदाजाचं के मयूरला परताय लागते टुवर्ड्स द पवेलियन। झटका क्रमांक दुसरा लागत असताना मैदानाच्या आत मध्ये स्थिर स्थगित पाहायला मिळते। न्यू बॅटर जो मात्र मैदानाच्या आत मध्ये जितेंद्र आपल्याला पाहायला मिळेल। चौथ्या क्रमांकावरती आला एक चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक धावसंख्या धावफलकावरती 14। अगदी मी म्हटलं होतं चार षटकांमध्ये जरी 30 धावा डिफेंड करायचे असले किंबहुना 24 धावा डिफेंड करायचे असल्या तरी देखील या टीमकडे तितकं सामर्थ्य आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण जे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळते 14। विजयासाठी अजूनही 6 चेंडूंमध्ये 35 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। चला स्पीडअप करायचं विनंती असेल। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सेयर आपण आता पाहतोय संदेशला आपल्या स्पिन मधील पहिलं आणि सांगिक कोट्यातील चौथं शेवटचं षटक घेऊन आलाय। संदेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती 6 चेंडू आणि 35 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो। मोठा फटका आपण पाहू शकतो चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय कपिल। अप्रतिम झेल जी मात्र टिपली जाते समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ। परताय लागते टुवर्ड्स द पवेलियन फलंदाजाला विकेटचं पतन। अच्छा धावफलकावरती पाहायला मिळते स्थिर आणि स्थगित। नितिन्यू बॅटर आहे वाडीश लॉंगॉन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल। क्षेत्ररक्षक होते थोड्याशा प्रमाणामध्ये फंबलनेस पाहिली हरकत नाही। धावसंख्या धावफलकावरती 4 नी पुढे जाईल। नशिबाची 7 जी मात्र मिळते फक्त औपचारिकता जी मात्र शिल्लक मॅच मध्ये विजयासाठी अजून 31 धावेंची गरज असेल। उर्वरित चेंडू 4 जिंकण्यासाठी 31 धावेची गरज। एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जी गाडी आहे तिचा आरसा जो मात्र थोडासा फिरवायचा आहे। इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। विनंती असेल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जो घर आहे त्याच्या पाठीमागे जी गाडी आहे तिचा आरसा फिरवायचा आहे। इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय। एक धाव जी मात्र एकवटली गेली 20 धावा धावफलकावरती फक्त औपचारिकता जी मात्र शिल्लक आहे। तर यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील। पहिला सामना असेल एका बाजूला असेल मुकेश 11 जांभूळपाडा दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो जय बजरंग गोरसई ब। आणि अशा रीतीने मॅच जी मात्र कंप्लीट होते मॅच होते फिनिश सामना जिंकलाय जय बजरंग गोरसई ब या संघाने। आणि आपण पाहू शकतो चांगली अशी कामगिरी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु ज्या खेळाडूंनी इम्प्रेस केलं